कोगनोळी ग्रामपंचायत अध्यक्षपदी सत्ताधारी गटाच्या सर्व सदस्यातून सौ अकाताई डूम यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली कोगनोळी ग्रामपंचायतच्या माजी अध्यक्षा सौ वनिता खोत यांनी कौटुंबिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे अध्यक्षपदी रिक्त झाले होते कोगनोळी ग्रामपंचायतमध्ये शासकीय नियमाप्रमाणे ग्रामपंचायत अध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून गट क्षेत्र शिक्षण अधिकारी सौ महादेवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले यावेळी सत्ताधारी गटाच्या सर्व सदस्यांनी एकमताने अध्यक्षपदासाठी सौ अक्काताई डूम यांच्या नावास सहमती दर्शवल्याने येथील सुकाणू समिती व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते सई डोम यांचा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात आला कोकणोळी सो सई डोम यांचा अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी महादेवी नाईक यांनी सो आकाताई डोम यांना कोकणोळी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून घोषित केले संजय <स्था> यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले कोगनोळी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस प्रेरणित गटाची सत्ता असताना सुद्धा सर्व सदस्यांना एकत्र घेऊन गावच्या विकासासाठी काम केले आहे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष वनिता खोत यांनी आपल्या कार्यकाळामध्ये गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून विकास साधला आहे आज आपल्या ग्रामपंचायतच्या नूतन अध्यक्षपदी अकाताई डोम निवड करण्यात आली असून त्यांना अध्यक्षपदाचा पूर्ण अनुभव आहे त्यांनी या अगोदर भूषविले असल्याने ग्रामपंचायत मध्ये गावच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते येथून पुढील कार्यकाळामध्ये सर्व सदस्यांना एकजूट करून गावचा विकास करू असे ते म्हणाले यावेळी समिती सदस्य बाळासाहेब पाटील के डी पाटील बाळासाहेब कागले अनिल चौगुले ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह ग्रामपंचायत उपाध्यक्ष कल्पना आवटे सदस्य छाया पाटील राजश्री डांगरे सुनीता गाडेकर तातोबा कागले रुपाली वडर सचिन खोत दिलीप पाटील अकाताई खोत राजू पाटील धनंजय पाटील विश्वजित लोखंडे कृष्णात खोत तुकाराम शिंदे प्रवीण भोसले सुनील कागले महेश जाधव मंगल नाईक ग्रामपंचायत सर्व कर्मचारी उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी यांनी आभार मानले कोगनोळी होन नवाळे